नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान जीवनस्तर उंचावण्यासाठी ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबवण्यात येणार असून यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या जिल्हा ते ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नुकतेच संत गाडगीबाबा ग्राम स्वच्छता अभियानाबाबत सात ऑक्टोबर रोजी शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार सदरच्या अभियानाला दिनांक अकरा ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे येत्या पंधरा नोव्हेंबर पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे हे अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले संपूर्ण ग्रामीण भागातील स्वच्छता शाश्वत टिकवण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय बांधकाम सार्वजनिक शौचालय संकुलांचे बांधकाम घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गोबर धन गाळ व्यवस्थापन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अशा प्रकारच्या सर्व कामांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती व ग्रामसेवक गटविकास अधिकारी यांना अभियानांतर्गत वेगवेगळ्या स्तरावर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे जिल्ह्यात स्वच्छतेच्या विविध पैलूतील प्रगतीबाबत सर्वसमावेशक स्पर्धा राबवून त्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करून स्वच्छतेच्या कार्यक्रमातील आपलेपणा व महत्व पटवून देण्याकरता जिल्ह्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे